उल्हासनगर शहरात निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचाराला सुद्धा रंगत येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 141 अधिकृत उमेदवार ज्योती कलानी यांच्या प्रचार रॅलीने गर्दीचा उच्चांक गाठला. वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या उल्हासनगर 141 मतदारसंघात राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार ज्योती पप्पू कलानी व भाजप सेना महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. भाजपाच्या उमेदवारांनी पराभवाचा धसका घेतल्याने अनेक मंत्र्यांची शहरात मांदियाळी सुरू आहे. यातच भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत प्रचार रॅली काढली आहे. राष्ट्रवादीच्या रॅलीला प्रचंड गर्दी झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. दोन्ही उमेदवार विजयाची खात्री देत आहेत. मात्र उल्हासनगरचा मतदार राजा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देतो हे येत्या 24 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे. प्रतिनिधी रमेश कांबळेसह आधार न्यूज उल्हासनगर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी